पनवेल तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुकीची धामधूम सुरू आहे या निवडणुकीत भाजप आणि मित्रपक्षांचे उमेदवारांचा जोरदार प्रचार सुरू आहे त्या पार्श्वभूमीवर भाजपचे पनवेल अध्यक्ष अरुण शेठ भगत यांच्या उपस्थितीत कानपोली येथे आढावा बैठक बुधवारी संपन्न झाली कानपोली ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी भाजपच्या वतीने बाळकृष्ण आत्माराम पाटील हे सरपंच पदाचे उमेदवार आहेत तर प्रभाग क्रमांक तीनमधून कल्पेश खानावकर छबी चौधरी प्रभाग क्रमांक दोनमधून प्रदीप मते गीता जोशी तसेच प्रभाग क्रमांक एकमधून बामा उघडा नंदा पारधी मंजुळा पाटील या उभ्या असून त्यांचा जोरदार प्रचार सुरू आहे दरम्यान बुधवारी झालेल्या आढावा बैठकीला भाजपचे तालुका सरचिटणीस राजेंद्र पाटील माजी पंचायत समिती सदस्य भूपेंद्र पाटील प्रकाश खैरे यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते आणि मान्यवर उपस्थित होते पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टी व्ही न्यूज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट